की बघा ना, हे सगळे मूळ शिवसैनिक लोक आहेत, ती लोक फुटलेली आहेत आणि त्यांच्याबरोबर मोठी संख्या बाहेर गेलेली आहे. एक आमदार जातो म्हणजे तिथला मोठा गट तिथला जातो असतो, नव्यानं तिथं आमदार होणं एवढी सोपी प्रक्रिया नाही आहे. त्यामुळं ठाकरेंनी फार मोठं नुकसान या पवारांच्या नादी लागून केलेलं आहे. या पवारांच्या नादी लागून त्यांची राग झालेली आहे. आता त्यांच्याबरोबर कोण आलं काय आलं त्याचं आता येत्या निवडणुकीमध्ये कळल, पण त्यांचं प्रचंड मोठं आतोनात नुकसान ठाकरे गटाचं झालं आहे. जे काही पुढच्या 10-20-25 वर्षात भरून निघल असं मला तर आता राज्यातली परिस्थिती बघता मला ते सहज शक्य आहे असं वाटत नाही. बहुजन जे आहेत ज्याचं तुम्ही नेतृत्व करता, धनगर समाज असेल, दलित समाज असेल, त्यांना या निवडणुकीमध्ये जास्त महत्व येणार आहे कारण सगळेच आता पक्ष जाऊन. नाही नाही, मी बहुजन समाजातल्या पोरांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही लढायला शिकलं पाहिजे. अशी कुठलीच व्यवस्था नाही की तुम्हाला सन्मानाची खुर्ची देईल. सत्तेची खुर्ची मिळवाय तर फारच अवघड काम आहे. त्यामुळं प्रत्येक मुलांनी संघर्ष केला पाहिजे, प्रत्येक ठिकाणी आपली ताकद दाखवली पाहिजे, तर आणि तरच तुम्हाला खुर्ची मिळेल. आणि महत्त्व तर निश्चितपणे येणार आहे, पण त्यासाठी सगळ्या लोकांनी संघटित व्हायला पाहिजे, एका झेंड्याखाली यायला पाहिजे, एकत्रितपणे आलं पाहिजे आणि त्या त्या ठिकाणी संधी मिळवून घेतली पाहिजे.